एमपीएससी प्रवेश पत्र व्हायरल प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। पूर्व परीक्षेचा परीक्षार्थींचे प्रवेश पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ते व्हायरल करणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे। एमपीएससीचे प्रवेश पत्र व्हायरल झाले होते सोशल मीडियावर, त्यानंतर आता ही कारवाई झाली आहे। गेल्या महिन्यात 23 एप्रिलला एमपीएससीचं एका परीक्षेचे हॉल तिकीट्स लीक झाल्याची बातमी होती। त्या संदर्भात सीबीडी पोलीस स्टेशन नवी मुंबई या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता। सायबर क्राईम पोलीस स्टेशन नवी मुंबई यांनी एमपीएससीच्या टेक्निकल टीमसोबत काम करून ह्या गुन्ह्याचा तपास केला आणि काल याच्यातला जो मुख्य आरोपी आहे रोहित कांबळे, 19 वर्षाचा मुलगा आहे हा, सेकंड इयर बीएससी करतो आहे सायबर अँड डिजिटल सायन्समध्ये पुण्याला, त्याला काल अरेस्ट केलेली आहे। या अगोदर त्याने एथिकल हॅकिंगचा कोर्स केलेला आहे, पेनेट्रेशन टेस्टिंगचा कोर्सेस केलेले आहेत, असे बरेचसे कोर्सेस यांनी अगोदर केलेले आहेत आणि प्राथमिक तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की हा डार्कनेटमध्ये काही हॅकर ग्रुप्सच्या संपर्कात होता आणि अशाच एका हॅकर ग्रुपनी याला काइंड ऑफ सुपारी दिली होती, त्याप्रमाणे त्यांनी ही हॅक केली। याचं जे प्रवेशपत्रिकेचं जे एक्स्टर्नल लिंक होती www.eformsmpsc.org.in, त्याच्यामधली व्हल्नरॅबिलिटी एक्सप्लॉइट करून यांनी ब्रूट फोर्स टेक्निकनी हे जवळजवळ 94,000 प्रवेशपत्रिका यांनी प्राप्त केल्या होत्या आणि एमपीएससी 2023A या टेलिग्राम चॅनेलवर त्यांनी हे सर्व टाकलं होतं आणि खाली टिप पण होती की याच्याकडे प्रश्नपत्रिकासुद्धा आहे, तर याला लोकांनी कॉन्टॅक्ट करावं म्हणून। दुर्दैवाने हे $400 हा डील होता त्याचा हॅकर्स ग्रुपसोबत, परंतु लगेच दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाल्यामुळे कदाचित हे डिलिंग झालं की नाही झालं याचा तपास नवी मुंबई पोलीस आता करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।